परंतु दुर्दैवाने गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी ज्यांची सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने या शहरांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे होतो दुर्दैवाने ते करू शकले नाही. अरे म्हणून 27 लाख लोकसंख्या असलेल्या या मोठ्या शहरामध्ये सुद्धा अजूनही 100 बेडचे हॉस्पिटल ते करू शकले नाही हे दुर्दैवाने सांगावंसं वाटतं. परंतु या ठिकाणी आपण या ठिकाणी आपलं सरकार लोकशाही आघाडीचं सरकार आहे आणि आपण आल्यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थाने वसईमध्ये आपण वसईच्या पश्चिमेला त्या ठिकाणी लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एखादा मोठा आघात झाला किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला तर सिटी स्कॅन किंवा MRI सारखी कुठली त्या ठिकाणी एक सरकारी व्यवस्थेच्या माध्यमातून जी सुविधा मिळायला पाहिजे ती दुर्दैवाने ती अजूनही मिळाली नाही. आणि म्हणून या ठिकाणी नूतनीकरण लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी या ठिकाणी राज्याचे नगरविकास मंत्री ठाण्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे पालघरचे संपर्क प्रमुख व आमदार पाठक साहेब आमदार श्रीनिवास वनगा त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष चव्हाण त्याचप्रमाणे ज्यांच्या प्रयत्नाने खऱ्या अर्थाने आज वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील ते 1000 लोक या ठिकाणी म्हणजे बसपासून वंचित होते आणि अशा प्रवाशांची या ठिकाणी त्यांनी आणि विशेष करून नागरिकांची जी गैरसोय होत होती ती गैरसोय टाळून या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी हा कार्यक्रम होता आहे. परिवहन सेवेचा असेल आयुक्त गंगाधरन साहेब सर्वसन्मान्य व्यासपीठ त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी त्याचप्रमाणे या पंचक्रोशीतील उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आणि विशेष करून या ठिकाणी पत्रकार बंधूंच्या जे प्रयत्नाने सुद्धा या ठिकाणी आज एक म्हणजे स्वप्न साकार होतं असे उपस्थित प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनींनो खरं म्हणजे मी सर्वप्रथम या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे कोरोनामुळे जे लोक दगावली आणि अत्यंत या कोरोनामुळे जी वाईट परिस्थिती निर्माण झाली आणि अशी खंबीरपणे जे काही ज्यांनी या ठिकाणी कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला असे सर्व या ठिकाणी त्या कोरोना योद्ध्यांना या ठिकाणी मनापासून मी एक श्रद्धांजली वाहतो आणि मी माझे भाषण सुरुवात करतो. खरं म्हणजे ही वसई विरार महानगरपालिका क्षेत्रांतर्गत या ठिकाणी जवळजवळ 27 लाखाच्या आसपास ही लोकसंख्या आहे आणि हे ह्या शहराला खऱ्या अर्थानं परिवहन सेवेबरोबर त्या ठिकाणी एक आधुनिक स्वरूपाच्या अशा प्रकारे त्या ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करणं गरजेचं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या परिवहन सेवेबरोबर त्या ठिकाणी असणारे रस्ते असतील गटार असतील किंवा गार्डन्स असतील आरोग्याच्या संदर्भातल्या सुविधा असतील. परंतु दुर्दैवाने गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी ज्यांची सत्ता आहे या सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने या शहरांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे होतो दुर्दैवाने ते करू शकले नाही. अरे म्हणून 27 लाख लोकसंख्या असलेल्या या मोठ्या शहरामध्ये सुद्धा अजूनही 100 बेडचे हॉस्पिटल ते करू शकले नाही हे दुर्दैवाने सांगावंसं वाटतं. परंतु या ठिकाणी आपण या ठिकाणी आपलं सरकार लोकशाही आघाडीचं सरकार आहे आणि आपण आल्यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थाने वसईमध्ये आपण वसईच्या पश्चिमेला त्या ठिकाणी लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एखादा मोठा आघात झाला किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला तर सिटी स्कॅन किंवा MRI सारखी कुठली त्या ठिकाणी एक सरकारी व्यवस्थेच्या माध्यमातून जी सुविधा मिळायला पाहिजे ती दुर्दैवाने ती अजूनही मिळाली नाही. आणि म्हणून या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आल्यानंतर त्यांनी आल्याने पहिल्यांदा
त्या ठिकाणी शंभरगडची हॉस्पिटल ज्याला एक तत्वता मान्यता होती ती 200-बेड हॉस्पिटल आणि वसईला 100-बेडचं हॉस्पिटल आणि विरार या ठिकाणी एक 200-बेडचे हॉस्पिटल त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी तत्वता मान्यता दिलेली आणि म्हणून आरोग्याच्या सुविधेबरोबर या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक नागरिकांची जी गैरसोय कित्येक वर्ष कित्येक म्हणजे आपलं कोरोनानंतर या ठिकाणी परिवहन सेवा ही पूर्णपणे बंद पडलेली आणि म्हणून या भागातील सगळ्यात जास्त या शहरातील लोकांबरोबरच या शहरातील नागरिकांबरोबर या ग्रामीण भागातले जे राहणारे आमचे मच्छीमार बांधव असतील आमचे जे शेतकरी बांधव आहेत त्यांची प्रचंड त्या ठिकाणी म्हणजे आपली गैरसोय होत होती आणि म्हणून या संदर्भामध्ये मी एक खासदार म्हणून या ठिकाणी वेळोवेळी आपले आयुक्त गंगाधरन साहेबांकडे माझ्या अध्यक्षतेखाली एक या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी त्या ठिकाणी या सहा ते सात महिन्याच्या कालावधीमध्ये एक जिवंत उदाहरण म्हणजे हे सांगायचं झालं की राजकीय जर हस्तक्षेप जर नसेल तर त्या ठिकाणी आयुक्तासारखा व्यक्ती त्या ठिकाणी काही करू शकतो आणि ही परिवहन सेवा सुरू करून त्यांनी या ठिकाणी एक मोठं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. सिद्धेसाहेब जरी समजा या ठिकाणी नगरविकास मंत्री असले परंतु त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांना फ्री हँड दिलेलं आहे. त्या पद्धतीने या ठिकाणी आयुक्त अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी त्या ठिकाणी बैठक घेतल्यानंतर आयुक्तांना वेळोवेळी त्यांना सांगितलं की साहेब कुठल्या परिस्थितीमध्ये परिवहन सेवा सुरू झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी SNN भागीदारी संस्था बूम म्हणजे आपण त्याला बाय ऑन ऑपरेटर आणि मेंटर या तत्वावरती या ठिकाणी वाहन चालक असेल इंधन असेल किंवा त्या लागणारे दूरदृष्टीच्या संदर्भात ते कुठल्याही प्रकारे महानगरवर पालिकेवरती त्या ठिकाणी बर्डन न होता महानगरपालिकेच्या ठिकाणी कुठल्या प्रकारे एक पैसा खर्च न होता एक या ठिकाणी बूमच्या या तत्वावरतीही एक बूमच्या या तत्वावरती ह्या परिवहन सेवा चालवणारी साहेब महाराष्ट्रामध्ये पहिली महानगरपालिका आणि म्हणून विशेष करून मी आयुक्तांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईन. मी आयुक्तांना जाता जाता मी आपल्याला विनंती करू इच्छितो की बसवरती जो काही पिवळा कलर आहे आयुक्त साहेब जो पिवळा कलर आहे त्या पिवळा कलरवरती या ठिकाणी भगवा जर कलर त्या ठिकाणी जर आपण जर केला तर मला वाटतं भगवा हा त्यागाचं प्रतीक आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आता ज्या बसेस असतील त्या जया तर ठीक आहे परंतु याच्यानंतर येणाऱ्या ज्या बसेस असतील त्या ठिकाणी भगवासुद्धा कलर त्या ठिकाणी असला तर मला वाटतं निश्चितच या ठिकाणी कारण आघाडीचं सरकार आहे आणि सगळ्यांनी संयुक्तरित्या सगळ्यांनी त्या पद्धतीने तशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेचं जे चित्र जे आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी गटारांच्या संदर्भात एक मोठ्या प्रमाणात तुंबणारं पाणी असेल त्या ठिकाणी उद्यान नसतील आणि म्हणून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांबरोबर या ठिकाणी विद्यार्थी असतील त्या संदर्भामध्ये या नागरिकांच्या सुविधासाठी या ठिकाणी या बसेसमध्ये काही सुविधा आपल्याला देता आल्या निश्चित आपण त्या देण्याचा प्रयत्न करा. मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी पुनश्च आयुक्तांचं मनापासून या ठिकाणी